नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खात्यांतर्गत ESI परीक्षेची तयारी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढे होणाऱ्या परीक्षेच्या बद्दल मनात अनेक शंका कुशंका आहेत. 2022 मध्ये खात्यांतर्गत ESI परीक्षा होईल किंवा नाही याच्याबद्दल बऱ्याच जणांनी त्याबद्दल चौकशी करण्याचे फोन सुद्धा मागील काही दिवसांमध्ये केले होते. तर त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण पोलीस महासंचालक यांचं कार्यालय यांचं जे 23 जून 2022 पत्र आहे हे पत्र पाहूया. या पत्राचं अवलोकन केल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंटल PSI परीक्षेच्या बद्दलचं एक निश्चित स्वरूप लक्षात येईल. यामध्ये हे पत्र जे आहे या पत्राचा विषय जो आहे तो अर्थातच स्थानापन्न 25% कोट्यातून अर्हता परीक्षा 2013 म्हणजे जी क्वालिफाईंग एक्झाम असते आणि मग त्याच्यानंतर सिनियरिटी प्रमाणे PSI पदावर जी नियुक्ती केली जाते यासाठी जी 2013 मध्ये विथ बुक एक्झाम घेतलेली होती त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी अर्हताकारी झालेले आहेत किंवा जे थोडक्यात क्वालिफाईड झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षकाची पदोन्नती देण्याबाबत हे पत्र आहे. या पत्राचा पहिला परिच्छेद आपण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला मर्यादित विभागीय PSI परीक्षेबद्दल स्वरूप नक्की काय आहे, त्याची वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या लक्षात येतं. यामध्ये तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयान्वये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या अधीनस्थ घटकामधील अंमलदार संवर्गासाठी पदोन्नतीच्या संधीमध्ये वाढ करण्याबाबत शासन निर्णय झाला असून परिपत्रक क्रमांक 7 नमूद केले आहे की पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील लोकसेवा आयोगामार्फत सेवाभरती होत असलेल्या विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणारी 25% पदे भरण्यासंदर्भात 31/12/2023 पर्यंत मागणी पत्र पाठवण्यात येईल. 31/12/2023 पर्यंत म्हणजेच 31/12/2023 पर्यंत याचा अर्थ अजून 2 परीक्षांसाठी मागणी पत्र पाठवण्यात येईल. कारण आत्ता जरी परीक्षा जी होती ती 2021 ची होती, 2022 साठी मागणी पत्रक पाठवण्यात येईल, 2023 साठी मागणी पत्रक पाठवण्यात येईल व त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदोन्नतीचा कोटा 50% करण्यात येत आहे. म्हणजेच या पत्रामधून हे स्पष्ट होतंय की यापुढे ती परीक्षा जी आहे ती 2023 नंतर पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. लोकसेवा आयोगामार्फत मर्यादित विभागीय परीक्षा भरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी 31 डिसेंबर 2023 नंतर पाठवण्यात येणार नाही. मागणी पत्रक जे आहे ते 31 डिसेंबर 2023 नंतर पाठवण्यात येणार नाही. याचा अर्थ 2022 आणि 2023 साठी मागणी पत्रक पाठवलं जाईल. म्हणजेच जी मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षा आहे ही परीक्षा 2023 पर्यंत घेतली जाईल हे या पत्रावरून स्पष्ट होत आहे. आणि मग त्याच्या पुढे प्रचलित निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक भरती नियम 1995 मधील नियम 3 अ ब क व नियम 4 नुसार पोलीस उपनिरीक्षकाची पदे 25% स्थानापन्न पदोन्नती, 25% खात्यांतर्गत सरळ सेवा आणि 50% सरळ सेवा या गुणोत्तरानुसार भरण्यात येतात. शासनाने संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयान्वये सदरच्या गुणोत्तरमध्ये बदल करून 50% सरळ सेवा आणि 50% पदोन्नतीने करण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच फक्त ही जी विभागीय परीक्षा आहे डिपार्टमेंटल PSI एक्झाम आहे ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे असं या पत्रावरून स्पष्ट होतं. सबब शासन निर्णय 25/2/2022 मधील परिपत्रक क्रमांक 7 मध्ये नमूद केल्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील लोकसेवा आयोगामार्फत सेवा भरती होत असलेल्या विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणारी 25% पदे भरण्यासंदर्भात 31/12/2023 पर्यंत मागणी पत्र पाठवण्यात येईल व त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदोन्नतीचा कोटा 25% करण्यात येईल. जो आता 25-25-50 असा आहे तो की जो पदोन्नतीचा आणि विभागीय परीक्षेचा कोटा एकत्र करून पदोन्नतीचा कोटा हा 50% करण्यात येईल. त्याच धर्तीवर अर्हता परीक्षा 2013 उत्तीर्ण झालेल्या अंमलदारांना पदोन्नतीच्या स्थानापन्न 25% कोट्यातून 31/12/2023 पर्यंत किंवा प्रचलित निशस्त्र पोलीस निरीक्षक भरती नियम 1995 मध्ये सुधारणा होईपर्यंत पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरू ठेवावी अशी या कार्यालयाची धारणा आहे. तर याच्यामध्ये जी 2013 क्वालिफाईंग एक्झाम झालेली होती ती पदं भरण्यात यावीत असंही या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. विभागीय परीक्षेच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा असा की 31 डिसेंबर 2023 पर्यंत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागणीपत्रक पाठवलं जाईल. 31 डिसेंबर 2023 नंतर मात्र जी 25% विभागीय परीक्षेचा जो कोटा आहे हा अर्थातच पदोन्नती कोट्यामध्ये समाविष्ट केला जाईल, विलीन केला जाईल. आणि त्याच्यामुळे 2023 नंतर जी पदं भरली जातील यामध्ये 50% ही सरळ सेवेने आणि 50% पद ही पदोन्नतीने भरली जातील असं ह्या पत्रावरून स्पष्ट होत आहे. म्हणजे जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांना अजून कमाल 2 संधी निश्चितच मिळू शकतात हे यावरून स्पष्ट होत आहे. सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.